आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। अरुंधती जे काही घडलं त्याचा विचार करत असते। गौरी तिथे येते, काही मदत करू का म्हणते। अरुंधती तिला काम देते। तेवढ्या संजना तिथे ड्रेस घालून येते आणि आता मी देशमुखांची होणारी सून आहे ना असं विचारते। तेव्हा हे सगळं आई असल्यावर बोल, मला नको बोलून दाखवूस असं अरुंधती बोलते। तेव्हा देशमुखांना या आधीच माझ्यासारखी सून मिळायला हवी होती। देशमुखांसाठी तर घर म्हणजे किचन असतं। बिचाऱ्या बायका घरच्यांना खायला देतात त्यांची इज्जत राहावी म्हणून असं संजना बोलते। तेव्हा दरवेळी आपल्याला इज्जत मिळेल हा विचार नसतो करायचा आणि घरच्या बाईला जास्त चांगलं कळत असतं असं अरुंधती तिला उत्तर देते। तेव्हा तू मला शिकव ना देशमुखांच्या घरचं जेवण, कारण नंतर मला काही ऐकायचं नाहीये असं संजना तिला बोलते। अरुंधती नकार देते। आणि तुमच्या डिवोर्सला किती दिवस बाकी आहेत म्हणजे मला पुढचं प्लॅनिंग करायला, आणि घर मी शेखरला दिलंय, आता लग्न झालं की मी अनिरुद्धच्या घरी जाऊन राहीन असं संजना बोलते आणि खुश होते। तेव्हा तू लग्नाच्या आधीच तुझ्या डोक्यावरचं छप्पर दुसऱ्याच्या नावावर केलंस, भीती नाही वाटली तुला असं अरुंधती तिला प्रश्न करते। तेव्हा संजना निरुत्तर होते आणि माझ्याकडे गौरीचं घर आहे असं म्हणते। तेव्हा तू पण डिवोर्सच्या आधी सगळेच हक्क सोडलेस ना असं अरुंधतीला ती विचारते। तेव्हा फरक आहे, माझ्या डोक्यावर हक्काचं छप्पर आहे असं अरुंधती तिला उत्तर देते। हे सगळं ऐकून गौरी संजनाला खूप ओरडते, तिला बाहेर जाऊन बसायला सांगते, पण संजना तिलाच दोन शब्द जास्त शिकवते। अरुंधती गौरीला शांत करते आणि माझ्या डिवोर्सला जास्त काळ बाकी नाहीये, तारीख त्यांना माहितीये, तू यांनाच विचारून सांग ना असं अरुंधती तिला बोलते। संजना उठून टोमॅटो चिरायला जाते। इथे आजी संजनाला हॉटेलमध्ये ठेव असं सांगते। तेव्हा हॉटेल बंद आहे, मी तिला कुठे जाऊन ठेवू आणि दरड खूप मोठी आहे, 2-3 दिवस लागतील असं अनिरुद्ध बोलतो। तेवढ्यात यश आप्पांना घेऊन येतो। सगळे खुश होतात, आप्पा घराचं कौतुक करतात। संजना मुद्दाम आप्पांना लिंबू सरबत आणून देते। तिला बघून आप्पांना धक्का बसतो, ती त्यांच्या पाया पडते। आप्पा अरुंधतीला आवाज देतात, तेव्हा मला दुसरं काहीतरी दे, यात साखर आहे आणि मला साखर चालत नाही असं आप्पा बोलतात। अरुंधती आणि संजना आत जातात। त्या गेल्यानंतर इथपर्यंत तुमची मजल गेली का, सगळ्या सणांना तिने घरात यायलाच हवं का असं आप्पा त्याला विचारतात। तेव्हा मी नाही घेऊन आलो तिला असं म्हणत जे घडलं ते अनिरुद्ध आप्पांना सांगत असतो। तेव्हा हे सगळं चुकीचं आहे, अनघाच्या आई वडिलांना काय सांगायचं, सगळं कठीण करून ठेवलं आहेस तू असं आप्पा बोलतात आणि तिथून निघून जातात। दुसरीकडे तू सारखं आई आप्पांच्या पुढे पुढे का करतेस, तुला माहितीये ना त्यांना नाही आवडत ते, असं बोलून तू माझ्या डोक्याला खूप त्रास देतेस असं अनिरुद्ध चिडून बोलतो। तेव्हा मी तुझ्या घरच्यांच्या मनात घर करण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न करत आहे, त्यांच्यात आणि माझ्यात मला एक चांगला बॉन्ड हवाय असं संजना बोलते। तेव्हा ते शक्य नाहीये, कारण 24 तास अरुंधती त्यांच्या सोबत असते, तिला सोडून तुझ्याकडे येणं त्यांना शक्य नाही असं अनिरुद्ध म्हणतो। पण लग्नानंतर अरुंधती नाही मी राहणार आहे त्यांच्या सोबत, त्यांना माझ्याशी जुळवून घ्यावंच लागेल असं संजना त्याला उत्तर देते। तेव्हा कोणी सांगितलं तुला हे सगळं असं अनिरुद्ध तिला विचारतो। तेव्हा तुझ्यासाठी मी माझं राहतं घर विकलं आहे, माझ्याकडे आता काहीही नाहीये राहायला, घर देखील नाहीये असं संजना बोलते। तेव्हा कुठून कुठे जातेस तू, मुळात मला हे लग्न करायचंच नव्हतं, एक मंगळसूत्र गळ्यात घालून कुठे जाणार होतीस तू, तू आपल्या रिलेशनशिपचा नाश केला आहेस असं अनिरुद्ध ओरडून बोलतो। तेव्हा सगळं सहज सोडून द्यायला मी अरुंधती नाहीये आणि मला सोडण्याचा तर विचार पण करू नकोस तू, मला सगळं हवंय, मला तू हवायस माझ्या बरोबर कायमचा असं संजना त्याला बोलते। आजी आप्पांना जर आपल्यासोबत राहायचं नसेल तर ते इथे येऊन राहतील, तू ये त्यांना मध्ये मध्ये भेटायला आणि मुलं करतील त्यांचं त्यांचं, कशाला हवेत आई वडील सारखे सारखे असं संजना बोलते। तेव्हा आम्हाला लागतात असं ईशा मागून उत्तर देते। तुला कशाला आम्ही लागतो, आमचे बाबा का लागतात तुला सारखे, तू कर कितीही प्रयत्न पण आम्हाला तू कधीही आवडणार नाही आणि आम्ही तुला कधीही स्वीकारणार नाही। आणि ऐक संजना, हे स्वप्न बघणं बंद कर आणि बाबा तुम्ही नका देऊ आईला डिवोर्स, नका करू हिच्याशी लग्न, वाटल्यास एक वेळेस जे चालू आहे ते चालू राहू दे, पण प्लीज हिला आपल्या घरात नका आणू असं ईशा बोलते। संजना तिच्यावर खूप ओरडते। तेव्हा तू आधी तुझी लाईफ फिगर आउट कर, नंतर मला सल्ले दे असं संजना तिला ओरडून बोलते। तिच्या जवळ येते, तिला जोरात पकडून, तुला काय वाटलं आई वडिलांसमोर तू इमोशनल ड्रामे करते ते मला नाही कळत का, तुझ्यासाठी एकत्र राहत आहे ते, हे सगळं बंद कर असं बोलून संजना तिच्यावर खूप चिडते। ईशा सुद्धा चिडून तिच्या अंगावर पाणी फेकते। तेवढ्यात अरुंधती तिथे येते। अरुंधती संजनाला तिथून जायला सांगते। तेव्हा मी मुद्दाम नाही केलं असं बोलून ईशा खूप घाबरते। अरुंधती तिला शांत करते।
उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत तू ईशाची आई होण्याचा प्रयत्न करू नकोस असं अरुंधती संजनाला सांगते. नक्की काय होणार येणाऱ्या भागात जाणून घेण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.